नागपुर सिटी पुलिस ने मंगलवार को तीन संगठित अपराधी गिरोहों पर मकोका लगाया है, जिसमें अबू उर्फ फिरोज खान की टोली, चंद्रशेखर अतराम गिरोह और चंगीराम गुसाई गिरोह पर कार्रवाई की गई है। नागपुर पुलिस ने मंगलवार को शहर के तीन कुख्यात गिरोह पर मकोका के तहत कार्रवाई की है। पुलिस स्टेशन सकरदरा, अजनी और गिट्टी खदान थाना अंतर्गत अबू उर्फ फिरोज खान की टोली, चंद्रशेखर अतराम गिरोह और चंगीराम गुसाई गिरोह ने आतंक मचा रखा था। इन गिरोह पर कई मामले थानों में दर्ज है। मेडिकल प्रवेश घोटाले में शामिल चंद्रशेखर पुत्र पंजाबराव अतराम और सात अन्य गिरोह के सदस्य शामिल है। साथ ही चंगीराम गुसाई के बेटे शंकर गुसाई समेत नौ अन्य सदस्यों ने कई जगह डकैती की वारदात को अंजाम दिया है। वहीं अबू उर्फ फिरोज खान के बेटे अजीज खान और तीन अन्य सदस्यों ने धोखाधड़ी, भूमि हत्याना, ड्रग पेडलिंग जैसे गंभीर मामलों को अंजाम दिया है। इसलिए इन तीन कुख्यात गिरोह के मुखिया और सदस्यों पर पुलिस ने मकोका के तहत कार्रवाई की है। आज नागपुर शहर पुलिस आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली नागपुर शहरातील तीन गुंडांच्या टोळ्यांवर, जे ऑर्गनाइज क्राइम सिंडिकेट चालवतात, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजे मोका याच्या अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे। या तीन टोळ्यांपैकी एक टोळी अबू, जो टोळी प्रमुख आहे, अबू उर्फ फिरोज खान, जो सक्करदरा आणि ताजबाग परिसरात टोळी चालवतो, त्याच्यासोबत त्याचे तीन सहकारी आहेत टोळीमधले, यांनी मागच्या 10 वर्षात जे काही गंभीर गुन्हे केलेले आहेत आणि जे मोकाच्या अटी शर्ती पूर्ण करतात, या गुन्हेगारी टोळीचे कामकाज म्हणजे त्या भागात नागरिकांना धमकावणे, एक्स्टॉर्शनची धमकी देणे, मारपीट करून पैसे जमिनी बळकवण्याचे प्रयत्न करणे, अंमली पदार्थाचा व्यापार करणे इत्यादी प्रकारे हे गंभीर गुन्हे सतत करत होते। त्यांच्या कृत्याला आळा घालण्यासाठी मोका अंतर्गत प्रस्ताव दाखल करण्यात आला आणि त्याच्यानंतर चालू तपासामध्ये मोकाची कारवाई मंजूर करण्यात आलेली आहे। दुसऱ्या एका प्रकरणामध्ये चंद्रशेखर आत्राम हा टोळी प्रमुख आहे, हा त्याच्या 7 टोळी सदस्यांसोबत विद्यार्थ्यांना फसवणुकीचे काम करत होता। ज्यांना मेडिकलमध्ये ॲडमिशन पाहिजे अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना ते गाठायचे, त्यांच्याकडून लाखो रुपये ॲडमिशन मिळून देण्याच्या नावाखाली उकळायचे, पैसे परत मागितल्यास धमकी आणि इतर दुखापत करण्याचे त्यांना थ्रेट करायचे। या पूर्ण टोळीवर मोकाच्या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। या टोळी प्रमुखाने चंद्रशेखर आत्राम आणि इतर यांनी यापूर्वी राज्यात इतरत्र गुन्हे केलेले आहेत, त्याचसोबत राज्याबाहेरसुद्धा यांचे गुन्हे कृत्य चालू असतात। यानंतर तिसरी कारवाई पोलीस स्टेशन गिट्टी खदान येथे, जे मागे डकैतीचा गुन्हा घडला होता त्याच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे। यामध्ये टोळी प्रमुख आहेत चंगीराम उर्फ चंगी शंकर गुसाई, हा टोळी प्रमुख त्याचे इतर 5 साथीदारांसोबत दरोडे, जबरी चोरी, चोरी, धमकी, दहशतीचे कृत्य करणे, दुखापतीच्या धमक्या देणे या प्रकारे सतत कृत्य करत होता आणि हा सुद्धा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यामध्ये हे गुन्हे सतत करत होता। या टोळीतले सदस्यांना नागपूर पोलिसांनी अटक केलेले आहे। यांच्यावरही वचक राहावा आणि नियंत्रण राहावे आणि हे कायद्याचा धाक या टोळ्यांना निर्माण व्हावा यासाठी या टोळीवरसुद्धा मोका अंतर्गत शहरात सुरक्षित व निर्भीड वातावरण तयार करण्यासाठी नागपूर शहर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। नागपूर जनतेला आणि नागपुरातील नागरिकांना हे नागपूर येणाऱ्या प्रजासत्ताक दिनासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण सर्व मिळून नागपूर शहर हे आपण एक सशक्त मजबूत, धन्यवाद, जय हिंद। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।